Audio Jungle. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने शहर उत्तर मतदारसंघात 97,400 रुपयांची रोकड पकडली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 285 उमेदवारांनी 373 नामनिर्देशन पत्र आज 3 वाजेपर्यंत दाखल केलेली आहेत. उद्या त्याची स्क्रुटिनी आहे आणि सोमवारपर्यंत त्याचं विड्रॉवल आहे. या सगळ्या 373 नॉमिनेशनची माहिती मी तुमच्याकडं सर्क्युलेट करतो. कालपर्यंतची माहिती आपल्याकडं आहे, आजची जी माहिती आहे ती द्यायची, किंवा टोटलच लिस्ट आता टायपिंग चाललेलं आहे त्याच्यामध्ये दिली जाते. दुसरा मुद्दा जे आहे की आदर्श आचारसंहितेमध्ये एकूण 83 कंप्लेंट्स सी विजिलमध्ये प्राप्त झालेले आहेत, ज्या या आचारसंहितेचे संबंधित नाहीत अशा 10 तक्रारी होत्या. त्या जिल्हास्तरावरच त्या रद्दबातल केल्या. 29 त्याच्यापैकी खऱ्या होत्या आणि त्या रिटर्निंग ऑफिसरकडे पाठवल्या. विहित कालावधीमध्ये त्या देखील त्याच्यावर कारवाई केलेली आहे. ज्या तक्रारी जिल्हास्तरावर वाटल्या की याच्यावर लक्ष घालण्यासारखं आहेत अशा 44 तक्रारीवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे. एकंदरीत 22 गुन्हे वाहनावर दाखल, वाहन किंवा इतर लोकांच्यावर दाखल झालेले आहेत. जे कॅश सीजर जे आहे ते पंढरपूरला आत्तापर्यंत 4.5 लाखाची फ्लाइंग स्क्वॉडनं कॅश सीज केलेली आहे. सांगोल्यामध्ये आणि उत्तर सोलापूरमध्ये पोलीस विभागानं सांगोल्यामध्ये 81,500 कॅश सीज केलेली आहे आणि उत्तर सोलापूरमध्ये 97,400 कॅश सीज केलेली आहे. आत्तापर्यंत आदर्श आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून जे सुप्रिटेंडंट एक्साईजनी 21/9/2019 ते आज अखेर म्हणजे 4/10 117 केसेस इलिसिट लिकरच्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 87 आरोपी अटक झालेले आहेत. 8 वाहनं जप्त केलेली आहेत आणि अवैध दारू जी आहे 4,264 लिटर इतकी जप्त केलेली आहे आणि त्याचं मूल्य जे आहे ते 26,95,000 इतकं मूल्य आहे. नामनिर्देशन पत्राच्या शेवटच्या दिवशी दाखल करण्याच्या सर्व जनरल ऑब्झर्वर्स जे आहेत, एकंदरीत जिल्ह्याकरता 4 ऑब्झर्वर्स आणि 1 पोलीस ऑब्झर्वर सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत.